देशात निवडणुकीचे वारे वाहत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रविवारी पनवेलमध्ये श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या सभागृहात रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या घाडी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भाजपने जिल्ह्यात दमदार सुरुवात केली आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकास कामांवर प्रभावित होऊन रविवारी रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या धाडी समाजाच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, श्रीनिवास कोडरू, नगरसेवक संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, आनंद शेरावत यांच्यासह रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईमधील धाडी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पनवेल तालुका, उरण तालुका, खालापुर तालुका के अलग अलग लोग आज पहली बार अगर यहाँ पर आए तो क्यों बुलाया गया आपको? आज यहाँ पर हमारे बुजुर्ग लोग हैं, युवा साथी है, महिलाएं हैं, हमारी यहाँ पर कॉलेज में सीखने वाली या काम करने वाली लड़कियां यहाँ पर है, तो ऐसे सारे लोगों को एक साथ बुलाने का भारतीय जनता पार्टी ने क्यों सोचा? क्योंकि हम सारे लोग मिलकर चाहते हैं कि आज तक आप अलग अलग शहर में रहे, अलग अलग गांवों में रहे, तो अलग शहर में अलग गांव में कोई 5 साल रहा होगा, कोई 10 साल रहा होगा, कोई 15 साल रहा होगा, लेकिन आप लोग डिवाइडेड थे. उस गांव में आपकी संख्या 20 होगी, 100 होगी, ज्यादा से ज्यादा 200 होगी, लेकिन इलेक्शन जब आई तो इलेक्शन आने के बाद में किसी ना किसी ने आपके वोट के नाम पर सौदा कर लिया. कितने वोट है बोलो? वोट का इतना इतना पैसा ले लो. किसी को वोट का पैसा मिला, किसी को नहीं मिला. आपका वोट या तो आपके ओर से किसी ने बेचा या आपको अनजाने में किसी ने पैसा दे दिया और आपके वोट का सौदा हो गया. पर मैं आप सभी से अपील करना चाहता हूं कि नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में 2014 साल से भारतीय जनता पार्टी की सरकार जो आई है, इसका नारा ही है सबका साथ सबका विकास. तो आज मैं आपसे अपील करता हूं, मैं नहीं कहता कि आप में से सारे लोग ऐसा करते हैं, पर आपके वोट का किसी को भी ठेकेदार मत बनाओ. कि आप क्या कोई तो ठेकेदार बनेगा, बोलेगा हमारे 60 वोट है, 60 वोट का पैसा दे दो, बाद में बाकी सारी चीज हम भूल जाएंगे. तो क्या हुआ, बाद में कभी आपने कोई काम अगर उस नेता को जाकर बताया, उसने कहा देखेंगे सोचेंगे. बहुत ज्यादा फॉलोअप किया तो उसने कहा अरे तुमको तो पैसा दिया था ना वोट का, अब क्यों बोलते हो? तो आपने अपने वोट का सौदा कर लिया. मैं आपसे कहना चाहता हूं कि अब से लेकर आगे तक आपको ये सोचना होगा कि हम हमारे वोटों का सौदा नहीं करने देंगे. हमारी जो डिमांड है, युवाओं को रोजगार चाहिए, महिलाओं को वहां पर सुविधा चाहिए कि वो जहां पर रहते हैं उस वहां पर की शिक्षा का प्रावधान हो. हमारे हेल्थ यानी कोई बीमार गिरता है तो उसको कार्ड मिलना चाहिए, हमारा घर मिलना चाहिए, हमारा शौचालय बनना चाहिए, हमको गैस सिलेंडर मिलना चाहिए, हमको इलेक्ट्रिसिटी का कनेक्शन मिलना चाहिए. ये किसने दिया? भारतीय जनता पार्टी की
की सरकार ने दिया है, और अगर ये अब तक नहीं मिला है तो देने के लिए भारतीय जनता पार्टी ये आपको वादा करती है कि ये सारी सुविधाएं आपको मिलते रहेगी। अपन आज एकत्र आला, भारतीय जनता पक्षाने जुड़ला, खरोखर आज का दिवस सुवर्ण दिवस है। नुसता समाज एकत्र करून होणार नाही, यांच्या पूर्ण यांच्या घराची सुविधा बघितली पाहिजे, यांच्या मुलांच्या शिक्षणाचं बघितलं पाहिजे, यांना औद्योगिकरणाचं कसा पार्ट होता होईल हे घेतलं पाहिजे, यांच्याकरता हॉस्पिटल कसं होईल। जर सिडको 1 लाख घरं देत असतील तर मी मला खात्री आहे की ती 1 लाख घरं जी आम्ही त्याला अल्प उत्पन्न धारकांना आहे म्हणजे त्याला क्रायटेरिया आहे आणि 1 लाख घरं आहे आणि या सगळ्यांना पक्की घरं मिळतील, त्या ठिकाणी शाळा कॉलेज येण्या जाण्याची सुविधा या भेटतील। तर आपण सर्व संघटित राहिला, आपण सिडकोमध्ये त्याच्याकरता बैठक घेऊ। या भागातील 15 वर्ष राहिलेल्या तुमच्याकडे सर्व पुरावे आहेत, त्याच्यामुळे या ही जी लो कॉस्ट हाऊसिंगची घरं आहे ती तुमच्या समाजाला कशी मिळतील याच्याकरता आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया आणि देश पुढे जायला पाहिजे, राज्य पुढे जायला पाहिजे, त्याच्याबरोबर माझीही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ही प्रत्येकाचं वाक्य आणि त्याच्याकरता भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे। मित्रांनो, मी तुम्हाला कुठलंही खोटं आश्वासन देणार की तुम्ही आल्यात तर तुमच्या घरावर सोन्याची कवलं लावू, ती डिझाईनची लावू हे काही होत नाही आणि कोण काय देऊ शकत नाही। आपण वस्तुनिष्ठ राहिलो, जे करू शकतो ते बोललो आणि जे बोललं ते करून दिलं, तर हा कायमचा परिवारात तुमचं आमचं जुडणं होईल। तुम्हाला कधी कुठे जायची गरज नाही, आम्हाला तुम्हाला आम्हाला मतदान करा ही सांगायची पाळी पण आली नाही पाहिजे, की तुम्हाला एक विश्वास पाहिजे की आम्ही हे नेतृत्व स्वीकारलं आणि हेच माझं भरत आहे। मग कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, कोणाला कसलीही गरज असो, भारतीय जनता पक्ष तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। आणि या लो कॉस्ट हाऊसिंगमध्ये ज्यांना ज्यांना घरं आहेत त्यांची लिस्ट करा। नुसते समाज एकत्र करून, एकत्र जेवून, एकत्र बसून काही होत नाही। यांच्या सगळ्यांच्या समस्या आणि यांचं घर जर यांना देऊ शकलो तर ही या गरिबांना खरोखर भारतीय जनता पक्षात आल्याचा आनंद होईल आणि तो देण्यामध्ये आम्हाला आनंद होईल। या ठिकाणी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। एक चांगला निर्णय तुम्ही घेतलात, भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचं स्वागत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।